ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. खानापूर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा 600 पार. खानापूर तालुक्यात कोरोनाचा धडाका जोरात सुरू आहे. रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तालुक्याच्या कोरोनाबाधितांचा आकडा 600 पार गेला आहे. काल खानापूर तालुक्यात तब्बल 85 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते, तर आज 70 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तालुक्याच्या बाधितांचा आकडा 661 वरती पोहोचला आहे, तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 80 घरात पोहोचला आहे. विटा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. आज सापडलेल्या रुग्णांपैकी 18 रुग्ण विटा शहरात सापडले आहेत. भाळवणी येथे 10, माहुली येथे 5, हिंगणगादे येथे 4, साळशिंगे येथे 4, जाधववाडी 4, बेणापूर 3, खानापूर बलवडी येथे 3, पोसेवाडी 2, पारे 2, तांदळगाव 2, पंचलिंगनगर 3, सांगोले पळशी 2, लेंगरे चिखलहोळ रेणावी कळंबी खापरगादे मंगरुळ या गावात प्रत्येकी 1 कोरोनाबाधित सापडला आहे. तालुक्यात आज एकूण 70 रुग्ण सापडले आहेत, तर काल 85 रुग्ण सापडले होते. कोरोना झपाट्याने तालुकाभर पसरताना दिसतो आहे. तालुक्यातील काही गावे हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आहेत.